शाळा अनुदान शासन निर्णय पाठपुरावा शिक्षक समन्वय संघाकडून करण्यात आलेला आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 1160 कोटी रुपयांच्या प्रस्तावाचे इतरत्र कायम झालेले आहे आणि आजपासून सुरू होत असलेले नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. तर यामध्ये पुरवणी मागणी सादर केली जाणार आहे. ही पुरवणी मागणी सादर केल्यानंतर त्याला मंजुरी मिळेल आणि अधिवेशन संपल्यानंतर शाळा अनुदानाचा जो बहुप्रतीक्षित असलेला शासन निर्णय निर्गमित होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो अशी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. आणि त्यामुळं शिक्षकांचं लक्ष ज्या प्रलंबित शाळा अनुदान टप्पावाढ शासन निर्णयाकडे लागलेला आहे, या संदर्भात शिक्षक समन्वय संघामार्फत हा पाठपुरावा जो आहे तो समोर आलेला आहे.